पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून केदारनाथ आणि बद्रीनाथच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान उत्तराखंडला नवीन प्रकल्पांचं गिफ्ट मिळणार आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही धामांचे पुजारी आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. आणि या दौऱ्याचा चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे मोदींनी परिधान केलेला पोशाख. पीएम मोदी बाबा केदारनाथांच्या पवित्र भूमीत असून या शुभप्रसंगी त्यांनी हिमाचल प्रदेशातील चंबा महिलांनी स्वतः हातांनी बनवलेला पोशाख परिधान केलाय. या पोशाखाला चोला डोरा ड्रेस असं म्हणतात. हा पोशाख पंतप्रधानांना त्यांच्या नुकत्याच हिमाचल प्रदेश भेटीत भेट देण्यात आला होता आणि त्यावर अतिशय सुरेख अशी हस्तकला आहे. चंबा इथं नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी महिलांना वचन दिलं होतं की कोणत्याही थंड ठिकाणी प्रवास करताना या पोशाखाचा वापर केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आज हा पोशाख परिधान करून त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे. या भेटीत पंतप्रधान मोदी केदारनाथला जगातील सर्वात लांब रोपवे या दिवाळीत भेट म्हणून देणार आहेत. रोपवे प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे सोनप्रयाग ते केदारनाथ. या रोपवेच्या उभारणीमुळे भाविकांच्या जीवितला आणि मालमत्तेला होणारा धोका कमी होईल. यासह प्रवास सुलभ, सुरक्षित आणि सोपा होईल. हा रोपवे समुद्रसपाटीपासून 11,500 फूट उंचीवर असेल तर 11.5 किलोमीटर लांबीचा हा रोपवे असणार असून यामुळे 16 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 25 मिनिटात पूर्ण होणार आहे.